त्याशिवाय सगळ्यात प्रामुख्याने ठामपणे सांगितले की सध्याच्या घडी का मुंबईमध्ये एकही व्हेंटिलेटर बेड उपलब्ध नाही आहे. एक सगळ्यात महत्त्वाचं गंभीर अशी गोष्ट त्यांनी समोर आणलेली आहे. काय तुम्ही नक्की सांगायला? नवी मुंबई कार्यक्षेत्रामध्ये कोविडच्या व्यवस्थापनाच्या संदर्भाने चर्चा करण्यासाठी माननीय आमदार श्री गणेश नाईक साहेब यांनी आज एक विविध मुद्द्यांचं निवेदन माझ्याकडे सादर केलं आणि त्याबाबत विस्तृत चर्चा झाली. त्यामध्ये व्हेंटिलेटर आणि आयसीयू बेडची उपलब्धता हा पण विषय प्रकर्षाने समोर आला आणि मी आमदार महोदयांना जाणीव करून दिली की आज रोजी ही वस्तुस्थिती आहे की आयसीयू बेड जे आहे त्याची ऑक्युपन्सी शहरामध्ये 95% जास्त आहे आणि त्यामुळं त्यांच्या या गोष्टीबाबत अवेलेबिलिटी ऑफ आयसीयू बेड ॲज वेल ॲज अवेलेबिलिटी ऑफ व्हेंटिलेटर ह्या दोन्ही मुद्द्यांबाबत साधारणत महानगरपालिकेचं नियोजन काय आहे याची चर्चा करण्यात आली आणि आयसीयू बेडची अवेलेबिलिटी आणि व्हेंटिलेटरची अवेलेबिलिटी वाढावी अशी साधारणत मागणी माननीय आमदार महोदयांच्या मार्फत करण्यात आली. महानगरपालिकेकडनं ऑक्सिजन बेड ॲज वेल ॲज आयसीयू बेडची उपलब्धता वाढावी याच्यासाठी मोठ्या प्रमाणावरती प्रयत्न सुरू करण्यात आलेले आहेत. त्यासाठी पूर्ण शहरामध्ये साधारणत 4 नवीन प्रिमाईस आपण पाहिलेले आहेत, त्याचे सर्वे केलेले आहेत आणि प्रत्येक ठिकाणी त्या त्या फॅसिलिटीच्या इन्फ्रास्ट्रक्चर अवेलेबिलिटीनुसार जर शक्य असेल तर आयसीयू बेड आणि ज्या ठिकाणी आयसीयू बेड सारखी चांगल्या क्वालिटीची आपल्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर अवेलेबल नाही त्या ठिकाणी कमीत कमी ऑक्सिजन बेड कसं अवेलेबल करून देता येईल याची तरतूद करण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि लवकरच त्याच्यामध्ये आपल्याला काही इम्प्रुव्हमेंट झालेली दिसेल. त्याचबरोबर व्हेंटिलेटरच्या उपलब्धतेचा जो मुद्दा आहे याच्या बाबतीमध्ये सुद्धा व्हेंटिलेटरची खरेदी प्रक्रिया बऱ्याच दिवसांपासून सुरू आहे याबाबत मला अवगत करण्यात आलं आणि या गोष्टीची सुद्धा मी माहिती घेत आहे आणि व्हेंटिलेटर उपलब्धता आयसीयूच्या सोबतच आणि साधारणत किती आयसीयूच्या मागे आपल्याला किती व्हेंटिलेटर अपेक्षित आहेत हा मुद्दा तांत्रिकदृष्ट्या तपासून पाहून पुरेसे व्हेंटिलेटर आपल्याकडे अवेलेबल होतील याच्यासाठी आवश्यक ती कार्यवाही महानगरपालिकेच्या वतीने केली जाईल. मी उल्लेख केला की आपल्याकडे ऑक्सिजन जे बेड आहेत त्याची ऑक्युपन्सी साधारणत 60% आहे, त्यामुळे इमिडिएट आपल्याला ऑक्सिजनच्या आवश्यकतेसाठी पेशंट आला तर एकदम इमर्जन्सी सिच्युएशनने मिळू शकणार नाही अशी परिस्थिती नाही आहे आणि त्याचवेळी नवीन 1000 ऑक्सिजनचे बेड निर्माण करण्याचा आपल्याकडे कार्यवाही सुरू आहे. 500 नवीन बेड ऑक्सिजनचे सिडको एक्झिबिशन सेंटरला उपलब्ध पण झालेले आहेत. मात्र खरा अडचणीचा मुद्दा आपल्याला आहे आयसीयू बेडचा, कारण आयसीयू बेडची ऑक्युपन्सी 95% आहे ऑलरेडी आणि त्याच्यामुळे अत्यंत सिव्हिअर शॉर्टेज म्हणता येईल आपल्याला ते आयसीयू बेडचं आहे आणि त्याच्यासाठी आपण प्रायव्हेट हॉस्पिटल्सने अप्रोच केलेला आहे. हॉस्पिटल्समध्ये जे बेड्स आहेत त्यामध्ये फक्त ऑक्सिजन पूर्ती सुविधा मर्यादित न ठेवता प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जास्तीत जास्त आयसीयूचे बेड कसे उपलब्ध करून देता येतील आणि लवकरात लवकर कसे उपलब्ध करून देता येतील याचा आम्ही फॉलोअप करत आहोत. आणि त्याचबरोबर एखादी कॉर्पोरेशनच्या मालकीची मोठी फॅसिलिटी ज्या ठिकाणी आयसीयू बेडची मोठी संख्या उपलब्ध असेल आणि ती पण आपल्याला जर निर्माण करायची झाली तर कमीत कमी वेळेमध्ये कशी उपलब्ध करून देता येईल याच्यासाठी फिजिबिलिटी तपासून पाहिलेली आहे आणि लवकरच त्याचंही काम सुरू करण्यात येईल.